कपड़े खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच. सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सुटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस. किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्तेची खास सोय. नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन. हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडादाजी चौक, पलूस. संपर्क 98 90 39 42 14. पलूस मध्ये एक दिवा जवानांसाठी व नवजवानांचा सत्कार स्वराज्य संग्रामच्या वतीने उपक्रम. पलूस येथे दरवर्षी दिवाळी निमित्त एक दिवा जवानांसाठी, शेतकऱ्यांसाठी या उपक्रमाचं आयोजन स्वराज्य संग्रामच्या वतीने केले जाते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुनीर पट्टणकोडे, स्काउट गाईडचे डिव्हिजनल ऑफिसर पुणे विभाग हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट सूर्यजित, पृथ्वीराज चव्हाण, सचिन लाड, जावेद मुल्ला, सुभाष सूर्यवंशी आदी मान्यवर यांच्यासह स्वराज्य संग्रामचे पदाधिकारी व बहुसंख्य महिला नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड म्हणाले, शेती व माती हा देशाचा कणा आहे. शेतीमध्ये राबणारा शेतकरी आणि मातीचे संरक्षण करणारा, सीमेवरती उभा असणारा जवान यांची आठवण दिवाळी सणानिमित्त आपल्याला झाली पाहिजे. मुनीर पट्टणकोडे म्हणाले की सीमेवरचे जवान हे डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करत असतात, म्हणून आपण इथं निवांतपणे दिवाळी साजरी करू शकतो. यावेळी प्रगती सूर्यवंशी व प्राजक्त अशोक लाड कुंडल, प्रदीप पाटील बांबवडे, ऋद्विज चव्हाण नागराळे या जवानांचा देश व राज्य पातळीवर सुरक्षा विभागात भरती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुठलाही देश असेल तर ते देशासाठी माती आणि शेती या दोन गोष्टी म्हणजे देशाचा कणा असतो. शेती म्हणजे शेतीमध्ये राबणारा आपला जो शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्ग रोज सकाळी उठून शेतात गेल्याशिवाय संध्याकाळी शहरात म्हणजे देशाच्या दुसऱ्या टोकाला शहरात बसलेला माणूस पोटभर जीवू शकत नाही. की हे जे वास्तव आहे, हे वास्तव लोक कुठेतरी विसरत चालले आणि हे वास्तव लोकांच्या आठवणीत आणून देण्यासाठी हा दिवस आपण खास करतो. आणि दुसरी बाजू म्हणजे संरक्षण, देशाचं राज्याचं सीमांचं संरक्षण असेल किंवा आपण घरात बसल्यानंतर आपल्या घरातल्या सगळ्या लोकांच्या सुरक्षिततेची जी जबाबदारी आहे. आज तुम्ही रस्त्याने जाताना ट्रॅफिक जाम झाले की लगेच तुम्हाला पोलिसांची आठवण होते, कुठे चौकात दंगा झाला की तुम्हाला पोलिसांची आठवण होते, शेजाऱ्यांनी तुमच्यावर अतिक्रमण केलं की तुम्हाला पोलिसांची आठवण होते. पण इतर वेळेला आपल्याला पोलिसांची आठवण होते का? हा प्रश्न. तर त्यांची आठवण आपल्याला सतत राहिली पाहिजे, त्यांच्याप्रती आपण सतत्यानं कृतज्ञ असलं पाहिजे. याकरता आपला हा प्रयत्न असतो. दिवाळीसारखा देशातला सगळ्यात मोठा सण साजरा होतोय. गेले 4 दिवस झाले सगळ्यांची तयारी चालू आहे. आता आपण या सणाच्या मध्यावरती पोहोचलो. उद्या भाऊबीज नंतर तुळशी वारसीच्या लग्नापर्यंत हा सण चालू राहील. या सणामध्ये आपण नेमकं काय करतोय, तर ते काय करतोय हे आपल्याला जर कळायचं असेल तर आपण गोडधोड बनवतो, खातो, सगळ्यांना शुभेच्छा देतो, नवीन खरेदी करतो, तर याच्या पलीकडेही जाऊन आपल्याला दिवाळी साजरी करता आली पाहिजे. तर त्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येक सणाच्या दिवशी काठी लाठी घेऊन आपल्या संरक्षणासाठी, बंदोबस्तासाठी उभा असणाऱ्या आपल्या माया बहिणींच्या आठवण आज आपण काढण्याकरता गरजेचं आहे.